नमस्कार आपण भेंडीची भाजी ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतो दही भेंडी झाली भरली भेंडी झाली सुकी भेंडीची भाजी झाली तर अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या भेंड्या आपण बनवून वेगवेगळी वरायटी देत असतो तर आज आपण हीच भेंडीची भाजी बटाटा घालून करणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही भेंडीची भाजी बनवून तयार होते लहान मुलांना तर फार आवडते जास्त काही वेळ लागत नाही ही भाजी बनवण्यासाठी फक्त सात ते आठ मिनटामध्ये ही भेंडीची भाजी बनवून तयार होते तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक पाव भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे सोबतच मिरच्या आणि दोन बटाटे घेतलेले आहेत आता आपल्याला ही भेंडी चिरून घ्यायची आहे तर आता ह्या भेंडीचे जे देठ आहेत ते काढून घेऊया आता ही भेंडी मी उभ्या पद्धतीने चिरून घेणार आहे देठ काढून घेऊया आणि सुरीने या भेंडीचे दोन भाग करून घेणार आहोत असं केल्यामुळे काय होतं की भेंडी आतून पाहिली देखील जाते आणि आता आपण भरभर याचे अशा प्रकारे मध्यम आकाराचे तुकडे करून घेणार आहोत अशा प्रकारे भेंडी चिरली तर वेळ कमी जातो शिवाय भेंडीमध्ये बटाटा आपण घालतो त्यावेळेस यामध्ये जे आपण मसाले घालणार आहोत ते भेंडीमध्ये खूप छान असे मिक्स होतात आणि अतिशय चविष्ट अशी भेंडी बनून तयार होते तर अशाच प्रकारची सर्व भेंडी मी आता चिरून घेणार तर अशा प्रकारे भेंडी बटाटा आणि मिरची मी इथे चिरून घेतलेली आहे मिरच्या सात आहे आणि आपल्या आवडीनुसार भेंडीचे तुकडे तुम्ही करू शकता तर आता ही भेंडी तयार झालेली आहे चिरून आता याला आपण फोडणीला घालणार आहोत तर गॅसवर मी कढई ठेवून घेतलेली आहे आणि या कढईमध्ये जवळपास दोन ते अडीच चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचे तेल गरम झालेलं आहे यामध्ये आता आपण थोडीशी मोहरी घालून घेणार आहोत छान अशी तडतडली पाहिजे मोहरी सोबतच यामध्ये आपण थोडस जिरं देखील घालून घेऊया जिरं छान असं फुललं की यामध्ये आपण मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे आणि याला देखील आता आपण परतून घेऊया भेंडीची भाजी म्हटली की त्यामध्ये कुरकुरीत सोनेर रंगावर फ्राय झालेला लसूण अप्रतिम असा लागतो पण आज आपण यामध्ये बटाट्याचा वापर केलेला आहे त्यामुळे आपण इथे लसूण न वापरता एक पेस्ट वापरणार आहोत चमचाभर आता यामध्ये मी बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आणि एक चमचाभर आलं लसूण कोथंबीर आणि हिरवी मिरची पेस्ट घालून घेतलेली आहे ही पेस्ट घालून तुम्ही एकदा ही भाजी बटाटा घालून भेंडी नक्की बनवा अप्रतिम अशी चवीची भेंडी बनून तयार होते आता व्यवस्थित आपण याला परतून घेतलेले एक ते दोन मिनिटांसाठी आणि यामध्ये आता आपण थोडीशी हळद घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया याला आपल्या चॅनलवर दही भेंडी भरली भेंडी आणि साधी भेंडीची भाजी देखील बनून रेसिपी तयार आहे तर ती देखील तुम्ही जाऊन पाहू शकता आता मसाला छान तयार झाल्यानंतर फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण मध्यम आकाराचा बारीक चिरलेला एका बटाट्याचा वापर केलेला आहे त्याला देखील आपण एक ते दोन मिनिटांसाठी परतून घेऊया आणि आता यामध्ये आपण जी भेंडी चिरून घेतली होती ती सर्व भेंडी यामध्ये घालून घेणार आहोत आता भेंडीमध्ये बटाट्याचा वापर केलेला आहे बटाट्याचे तुकडे देखील मध्यम आकाराचे मी कट करून घेतलेले आहेत त्यामुळे ही भेंडीची भाजी आपल्याला मंद आचेवरती तीन ते चार मिनिटासाठी छान अशी वाफवून घ्यायची आहे भेंडी व्यवस्थित आपण परतून घेतलेली आहे यामध्ये आणखी मीठ घालायचं बाकी आहे तर आपण आता घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे पुन्हा एकदा याला आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावर आपण झाकण ठेवून मंद आचेवरती ही भेंडी आपण शिजवून घेणार आहोत भेंडीला एक वाफ दिलेली आहे आणि पुन्हा एकदा भेंडी आपण मिक्स करून घेऊया भेंडीमध्ये घातलेला बटाटा आपण शिजलाय की नाही ते आपण पाहून घेऊया बटाटा इथे साधारणपणे कच्चा वाटत आहे त्यामुळे भेंडीला आपल्याला पुन्हा एकदा मिनिटभरासाठी मंदाचे वरती वाफ देऊन घ्यायची आहे तर आता इथे आपण पुन्हा झाकण ठेवून घेऊया आणि मिनिटभरासाठी वाफ देऊया आणि आता भेंडीची भाजी छान अशी शिजून तयार आहे बटाटा देखील खूप मस्त शिजलेला आहे भेंडीची भाजी खाण्यासाठी तयार आहे एकदा नक्की अशा प्रकारची भाजी तुम्ही बनवून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली ती रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित तोपर्यंत बाय